नवी मुंबईची शान आहे, अनमन शान आहे एनएमएमसी आमची. ओवी काय घेतलंय? काय पाहिजे तिला? सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये परत एकदा. तर आजचा ब्लॉग असणार आहे बेसिकली, आता आम्ही चाललोय एनएमएमसी मध्ये, तिकडे ऍक्च्युली नाईट शो असतो. अँड मी आणि भैया आहे आणि ती फॅमिली आहे सोबत. सो भैयाचं अचानक ठरलं की जायचं आहे आपल्याला तिकडे. सो आता आम्ही पाम बीचलाच आहोत सगळेजण, अँड पुढच्या 15-20 मिनिटात पोहोचू सगळे. आणि आज नाईटमध्ये खूप इंटरेस्टिंग असं असतं की तिकडे नाईट लाईट शो असतो जो खूप ब्युटिफुल असतो व्ह्यू बघायला, आणि तो मी तुम्हाला दाखविण्यास. पार्किंगच्याच वांदे आहेत रे इकडे, जागा आहे मोठी बट गर्दी खूप आहे ना रे इकडे. इकडे लावूया साईडला. काय नाही, राहू दे राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. हाय बोल, हाय बोल, हाय बोल, हाय. सो गाईज, आता आम्ही पोचलो इकडे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, अँड इकडे प्रचंड एवढी गर्दी आहे ना भाई, तुम्हाला काय बोलू. गाडी लावायला एकतर जागा नाही आणि पब्लिक तर खूप जास्त आहे. तर हे सगळेजण तिकडेच, अँड तुम्ही जर माझ्या या साईडला जर बघितलं इकडे लाईटिंग्स वगैरे केली आहे, अँड खूप छान वाटतंय बघायला. काय पाहिजे तिला? स्पायडरमॅन. हो भी काय घेतलंय? कुठलं आवडलं तुला? स्पायडरमॅन हे पण पाहिजे. एकच घे, एकच घे, मला नको. आपण उद्या येऊ. हॅलो, स्पायडरमॅन पण पाहिजे. कोणत्या आईला? नंदाईला घाबरणार, घाबरवणार कसं? घाबरवणार कसं? घाबरवणार. सो गाईज, आता माझ्यासोबत भैया आहे. ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस झालं आहे. अँड भैया, काय सांगू शकतोस एनएमएमसी आपल्या नवी मुंबईबद्दल? कसं आहे लाईट शो वगैरे? 26 जानेला आपण करतो, 15 ऑगस्टला वगैरे, तर व्ह्युअर्सला काय सांगशील? व्ह्युअर्सला सांगेल की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तुम्ही आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेला नक्की व्हिजिट करा, आणि तुम्हाला खरंच आनंद मिळेल. आणि नवी मुंबईची शान आहे, अनमन शान आहे एनएमएमसी आमची. तर आता आम्ही थोडं बॅक साईडला आलो आहे. तुम्ही तिकडे असं फाउंटेन शो आहे, बट आय डोंट नो ते आतमध्ये जाऊन देतील की नाही. बट असं तुम्ही जर बघू शकला की हा जो गेट आहे आतमध्ये, त्याच्या आतमध्ये एंट्री आय डोंट थिंक सो, पॉसिबिलिटीज कमी आहेत, बट लेट सी. आणि इकडे तो शो आहे. सो गाईज, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की लाईक ना की 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टलाच हे लाईट शो वगैरे नसतो, जो की तुम्ही ते माझ्या पाठी बघू शकता. बट जर तुम्ही जर डेली जर तुम्ही इकडे येत असाल ना, तरी तुम्हाला लाईटिंग दिसते
बिकॉज इट्स अ व्हेरी प्राईम लोकेशन ऑफ नवी मुंबई. आज तुम्हाला रोडवरती एवढी ट्रॅफिक भेटेल ना, आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता हे पूर्ण एंटायर पाम बीचचा रोड आहे, जो की ह्या साईडला जो कनेक्टेड गेला तो उल्वेन रोड आहे, आणि जो राईट हँड साईडला गेला तो थ्रू सीवूड्स थ्रू जातो. सो आता आम्हाला निघायला बघू किती वेळ लागतो आहे. सो आमचं ऑलमोस्ट रॅपअप झालं आहे, आता 10-15 मिनिटात निघू, अँड कुठल्या वेने आम्ही जातो आहे ते बघूया घरी. मोस्टली मी प्रिफर करेन की राईट हँड साईडनेच गेला सीवूड्सच्या इकडून. सो सो गाईज आता आम्ही निघतोय अँड गाडीत जाऊया, ते जाम गरम होतंय. जायचं फुडून आहे ना, लेफ्ट मार आणि डायरेक्ट इथून टाक सीवूड्सच्या इथून, म्हणजे त्या अपोलोच्या इथून निघू आपण बाहेर परत. मग इकडे सिग्नल बिग्नल लागल्यापेक्षा या टायमाला ते लेझर शो नाही केले ना, मे बी ते रात्री असतील रे, मिड नाईट 12 नंतर असतील रे, आताच होतात रे ते. संध्याकाळी केलं असेल बरं भैया, काल केलं असेल, काल नाही तर मग आज 7-8 वाजेपर्यंत. पण असं नाही होत, हे साधं दाखवलं आज. आज एकदम नॉर्मल, म्हणजे जे जसं डेली असतं ना तसं काइंड ऑफ केलंय तसं. बरं, तुम जागा आहे बोलतो वाटते, हा तो जागा आहे, आहे ना असावी, जो पुढचा एकदम एंड आहे ना तिथून राईट मारायचा आहे थिंक सो. हा तो बघ, तो ब्रिज कनेक्टेड आहे का, तिथून राईट आहे. बस बस, माझा फोन असेल बघ भैया, माझा मोबाईल असेल आतमध्ये. हा बघ इकडे 11 वाजले. सो गाईज आता आलोय जस्ट बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये आहे, आणि आम्ही जवळजवळ एक अर्धा तास तिकडे होतो, देन तिकडून मग निघालो आम्ही. सो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत सी यू, टाटा अँड टेक केअर, गुड बाय.